एरवावी चला गोष्ट ऐकायची वेळ झाली. सगळे रेडी? एक दोन साडे माडे तीन. जंगल इतकं स्वच्छ कसं असतं? जंगलात काहीही वाया जात नाही, कसं ते पाहूया. गोष्टीचं नाव आहे कोण बरं स्वच्छ करतंय सारं. मूळची इंग्रजी गोष्ट आहे हु एट ऑल दॅट अप. लेखिका सेजल मेहता, चित्र काढली आहेत रोहन चक्रवर्ती आणि या इंग्रजी कथेचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे मृणालिनी वनारसे. हे प्रथम बुक्स प्रकाशनाचं पुस्तक आहे. जंगलात काहीही वाया जात नाही, अगदी काहीही, सगळं स्वच्छ होतं, अगदी सगळं म्हणजे सगळं. जेव्हा बिबट्या आपलं जेवण पूर्णपणे संपवत नाही तेव्हा त्याचं राहिलेलं अन्न कोण बरं फस्त करतं? गिधाडं आणि तरस आणि भुकेलं रानडुक्कर. ग्रर ग्रर. जेव्हा गिधाडं आणि तरस आपलं जेवण अर्धवट सोडतात तेव्हा त्याचा चट्टामट्टा कोण बरं करतं? काही माशा आणि अळ्या. आणि भुकेलं रानडुक्कर कर्र कर्र. हत्ती जंगलात मोठी शी करतात तेव्हा तिच्यावर सुद्धा ताव कोण बरं मारतं? शेणकिडे. आणि भुकेलं रानडुक्कर कर्र कर्र. झाडाच्या वाडक्या फांद्या पानं जमिनीवर पडतात त्यावर पाऊस पडतो, हा खाऊ कोण बरं खातं? वाळवी आणि बुरशी. आणि अर्थातच भुकेलं रानडुक्कर गर्र गर्र. जेव्हा धुराने हवा चोंदून जाते तेव्हा ते सारं नकोसं नकोसं कोण बरं शोषून घेतं? झाड. पण भुकेल्या रानडुकराला ते चालेल का? छे छे, अजिबात नाही. गर्र गर्र. गोष्ट संपली पण तुम्हाला पण अजून गोष्टी ऐकायच्या आहेत ना, मग या www.books.speak.com वर भेटूया. एरवावी एरवावी.